तर आता आपण आपल्या पुढच्या मान्यवरांची ओळख करून घेऊया. सर्वसामान्य उद्योगिनींसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने 8 मार्च 1997 रोजी आम्ही उद्योगिनी या संस्थेची स्थापना करण्यात आली. मिनल मोहाडीकर या आम्ही उद्योगिनीच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली असून त्याच्या आता 18 शाखा आहेत. महाराष्ट्र, गोवा, बँगलोर आणि दुबईला देखील या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मिनलताई यांनी कधीही मार्केटिंगचे वेगळे शिक्षण घेतले नव्हते, पण अनुभवाने त्यांनी मार्केटिंगच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारली ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. अक्षरशः हजारो महिला उद्योजिका त्यांनी घडविल्या आहेत. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चरची पहिली महिला अध्यक्ष म्हणून मिनलताईंचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते. उंच माझा झोका हा झी मराठीचा पुरस्कार आणि हिरकणी हा दूरदर्शनचा पुरस्कार हे त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी 2 महत्वाचे पुरस्कार आहेत. त्या सध्या महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. आता मी माननीय मिनलताई मोहाडीकर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्याला आंबा या विषयावर मार्गदर्शन करावे. मिनलताई. मिनलताई तुम्ही अनम्यूट करा, म्यूट आहात. सॉरी. साजिरी पैठणीच्या दीपा चौलकर मॅडम, डॉक्टर स्मिता लेले मॅडम, निलेश लेले सर, कारण ते दोघही माझे जुने दोस्त आहेत, तुमच्या निमित्ताने आज यांची सगळ्यांची भेट होतीये, आणि वैभवी जोशी मॅडम, आणि ज्या आपल्या बरोबर आहेत या कार्यक्रमामध्ये, या सगळ्यांना ज्या आता आपल्या गुढी पाडवा येतोय त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळ्यांना नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि आरोग्यमयी जाऊन दे. कारण गेलं वर्ष आपलं खूप वाईट गेलंय, त्यामुळे पहिला दिवस आपण गुढीपाडव्याचा म्हणतो हिंदू संस्कृतीचा, तर आपण हॅपी न्यू इयर 1 जानेवारीला करतो, त्याच्याऐवजी मी म्हणते गुढीपाडव्याचा दिवस साजरा करणं हा आपल्या हिंदू संस्कृतीनुसार खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही मला आत्ता विषय दिलेला आहे आंबा, तर मला खूप बरं वाटतंय, कारण मी 2 गोष्टी सांगते ताई, 3 गोष्टी, कारण तुम्ही पैठणीचा व्यवसाय करताय म्हणून तुमच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स की 1000 पैठण्या तुम्ही विकत, वेगवेगळ्या मार्गातून तुम्ही त्याचं मार्केटिंग केलं, त्याबद्दल दीपाताई तुम्हाला तुमचं अभिनंदन. नंतर गुढीपाडवा माझ्या बाबतीत कसा महत्वाचा आहे, तर माझे दोन्ही आजोबा हे उद्योजक होते, होते म्हणते म्हणजे ते खूप जुने वयाने मोठे होते, परंतु 1928 गुढीपाडव्याला माझ्या वडिलांच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी के एच ढमडेरे परफ्युमर्स नावानी परफ्युमरीचा रॉ मटेरियलचा बिझनेस सुरू केला, मुंबईतच सुरू केला आणि मग त्याचा व्याप वाढवला. तसं माझे दुसरे आजोबा म्हणजे आईचे काका किंवा आईचे वडील यांनी मिळून 1932 पुन्हा गुढीपाडव्यालाच देसाई बंधू आंबेवाले या नावाने पुण्याला व्यवसाय सुरू केला. आजोबा होते रत्नागिरीचे, परंतु त्यांनी त्याचं मार्केटिंग पुण्यामध्ये सुरू केलं, आणि म्हणून मला वाटतं तुम्ही आज मला आंबा विषय दिलाय, आणि तुम्ही स्वतः पैठणीशी रिलेटेड असल्यामुळे मी मँगो कलरचीच पैठणी घालून आज आलेली आहे, कारण तुमच्या पैठणीला तो मान देण्याच्या दृष्टीने. दुसरं, तुम्ही सरोज धनंजय या व्यक्तीला नक्कीच ओळखत असाल, तर सरोज धनंजय ही माझी काकू, तिने पैठणीला एक त्या वेळेला एक वेगळी महत्व प्राप्त करून दिलं, आता शी इज नो मोर. तर पहिली गोष्ट, चैत्र महिना आणि आंबा महोत्सव हे समीकरण झालंय. आपल्या संस्कृतीचा हा पूर्वापार चालत आलेला वारसा आहे, आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे
आम्ही चालवू हा पुढे वारसा, म्हणजे आपण पुढच्या जनरेशनने, जसं आता निलेशनी नवीन चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केलेली आहे, तसं पुढच्या जनरेशननी पुन्हा उद्योगात येऊन आपला उद्योगाचा वसा पुढे करायचा आहे. त्याबद्दल मी आज आम्हाला बोलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि याच्यामध्ये मगाची ताईंनी सांगितलं तसं, श्रीराम जेव्हा पुष्पक विमानाने अयोध्येत आले तेव्हा गुढ्या उभारून सगळ्या जनतेने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना वंदन केलं. त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक सांगते की आपण जसं गुढीपाडवा साजरा करतो तसं आता चैत्र नवरात्रोत्सव पण साजरा होत, म्हणजे साजरा करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. याच्यामध्ये पुन्हा आणखीन एक उदाहरण देईन की सांगलीचे अरुण दांडेकर हे पुन्हा उद्योजक, परंतु त्यांच्या मनात आला आपली संस्कृती जपण्यासाठी त्यांनी सांगलीमध्ये 23 वर्षापूर्वी, म्हणजे आता खरं बघायला गेलं तर 25 वर्षापूर्वी, कारण 2 वर्ष गेल्या वर्षी झालं नाही, यावर्षी होणार की नाही माहिती नाही, पण 1997 मध्ये त्यांनी वेगळ्या तऱ्हेने गुढीपाडव्याचा सुरू करण्याचा प्रारंभ केला. त्यांनी मुद्दामून आपल्या पेहरावात, म्हणजे मराठमोळ्या पेहरावामध्ये सगळ्यांनी यावं, पारंपरिक पद्धतीने आपले कपडे घालावेत म्हणून सांगलीमध्ये त्यांनी 5:00 वाजता संगीताचं व्यासपीठ मिळवून देणार सूर पहाटेचा हा कार्यक्रम सुरू केला. आणि त्या सूर पहाटेच्या निमित्ताने ताई पुन्हा तुमच्या पैठण्या, आपले सगळे पारंपरिक दागिने याला सुद्धा महत्व प्राप्त झालं. आणि मग फक्त तो सांगली पुरता मर्यादित राहिला नाही, तर आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावांमध्ये संगीताच्या दृष्टीने हा कार्यक्रम साजरा व्हायला लागला, सूर पहाटेचे हा कार्यक्रम. आणि त्यांनी संपताना काय केलं माहितीये, त्यांनी काय गाणं म्हटलं तर बलसागर भारत हो, हे सगळ्यांनी सगळ्यांनी एकमेकाच्या साथीने म्हणायचंय, म्हणजे पुन्हा तुम्ही संघटित झालात तर तुम्ही कुठल्याही याला घाबरता कामा नाहीये. इफ यू आर टुगेदर यू कॅन फाईट फॉर एव्हरीथिंग, असा त्याचा हे आहे. आणि म्हणून मी म्हणते की अशा तऱ्हेने अरुण काकांनी हा महोत्सव साजरा केला. नंतर चैत्राच्या हळदी कुंकवाला आपण बघितलं तर आंब्याची डाळ आणि पन दिलं जातं, म्हणजे काय, कारण साधारण एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडवा येतो, त्यावेळेला कैऱ्या असतातच आणि आंबा सुद्धा आलेला, म्हणजे हळूहळू आंबा सुद्धा येतो, तर त्यामुळे बेसिकली आंब्याची डाळ आणि कैरीचं पन हे देण्याची प्रथा सुरू झाली. नंतर गुढीपाडव्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, आपण गुढी जेव्हा उभारतो तेव्हा गुढीला नैवेद्य दाखवतो, आणि तो नैवेद्य दाखवताना आपण आंब्याचा नैवेद्य दाखवून पहिला आंबा गुढीपाडव्याला सुरुवात करतो. आणि मुद्दाम सांगते की माझ्या आजोबांनी जरी व्यवसाय सुरू केला असला तरी माझ्या आईने घर बसल्या उद्योग केला आणि म्हणूनच मी उद्योजक झाली. माझी आई म्हणजे पद्माकर ढमडेरे जे होते त्यांची बायको, माझ्या आईचं नाव होते विनता ढमडेरे, ती कधीही घराबाहेर पडली नाही, पण घरातल्या घरात येणाऱ्या माणसांना तिने तिच्या भावांचे प्रॉडक्ट्स विकायला सुरुवात केली. आणि त्यामुळे विजय मँगो पल्प हा प्रॉडक्ट तिने प्रथम घर बसल्या उद्योग म्हणून सुरू केला, जो मँगो पल्प माझे मामा बनवत होते, आणि तोच प्रॉडक्ट मी पुढे बरोबर 33 वर्षापूर्वी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजे पुन्हा आंबा याच्या भोवतीच आमचा उद्योग आहे, आणि म्हणूनच मला वाटतं तुम्ही आज मला हा विषय दिलेला आहे. आपण गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड बनवतो, नंतर हळूहळू आम्रखंडाचे पण प्रथा सुरू झाली, आणि त्या आम्रखंडामध्ये आमचा पुण्याचा देसाई बंधूंचा पुढच्या जनरेशनचा नरेंद्र यांनी आंब्याच्या फोडी घालून आंब्याच्या फोडी असलेला आम्रखंड असा एक नवीन पदार्थ बनवला, त्यामुळे फोडीयुक्त श्रीखंड लोकांना खूपच आवडायला लागलं. फळांचा राजा आंबा, आणि त्यातही आंब्यातील सर्वोत्कृष्ट आंबा म्हणजे हापूस आंबा, जो रत्नागिरी आणि देवगडमध्ये प्रसिद्ध आहे. हापूस प्रमाणेच पायरी, गुजरातचं बलसाड, नंतर रायवळ, लंगडा, बदामी, केशर, दशेरी, त्याचप्रमाणे गोव्यामध्ये हापूस आंबा अजिबात खात नाहीत बरं का, गोव्यामध्ये माळशिरस नावाचा आंबा पिकला जातो, आणि तुम्ही समजा हापूस आंबा त्यांना दिलात तर ते अजिबात त्याला टचही करत नाहीत, हा माझा स्वतःचा आलेला अनुभव सांगते.
मानाच्या गणपतीप्रमाणेच हापूसचा पण मान वेगळाच असतो आणि आंबा फक्त एप्रिल मे मध्ये येतो, त्यामुळे नीलेशच्या माध्यमातून मला खूप त्याच्याबरोबर काम करायचं आहे. तर मी जुने पदार्थ म्हणजे ज्या वेळेला काही मेकॅनिझम नव्हतं त्यावेळेला ही लोक कसं आंब्याचं हे करायचे, तर आंबा साठवण्यासाठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आंब्याचे विविध प्रकार करता येतात, ज्याच्यामध्ये स्मिताताईंचा हातखंडा आहे. कारण स्मिताताई त्याच्या नंबर वन पोझिशनच्या अधिकारी आहेत आणि निलेश स्वतः असे प्रॉडक्ट्स बनवतोच, त्यामुळे लोणची मुरंबा छुंदा आंब्यापासून करता येतात. त्याचप्रमाणे आंब्यांचा रस आटवून त्याचा गोळा करतात आणि तो गोळा कायम स्वरूपी तुम्ही बाहेर ठेवू शकता. त्याचा आंब्याचा आटवलेला गोळा फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आणि तो वर्षभर वापरून आंबा बर्फी चितळे बंधू आणि देसाई बंधू दोघही आंबा बर्फी अगदी भारताच्या बाहेरही आंबा बर्फी प्रसिद्ध आहे. तर अशा तऱ्हेने आंब्याची साठ आंपापड कैरीचा किस हे सगळ्या गोष्टी आंब्यापासून 2 महिन्यामध्ये, त्यामुळे कोकणातल्या स्त्रिया या सगळ्या खूप बिझी असतात कारण 2 महिन्यामध्ये फक्त आंब्याचा फळ येतो. आणि त्यामुळे मी तर म्हणेन आंब्याचं कॅनिंग आमरस जो मी मगाशी म्हटलं विजय आणि अमर हे 2 ब्रँड्स आहेत आणि हे मँगो स्लाइस सुद्धा ते करतात. आणि हे कशासाठी वापरतात तर मँगो मिल्कशेक जो आपला मँगो पल्प जो करतात त्याच्यापासून मँगो मिल्कशेक करता येतो. आणि आता चितळ्यांनी एक मँगो आईस्क्रीमही काढलेला आहे, तो सुद्धा तुम्ही मँगो पासून म्हणजे मँगो जो साठवलेला असतो त्याच्यापासूनच मँगो आईस्क्रीम बनतो. याप्रमाणेच मी म्हणेन की असा प्रत्येक प्रॉडक्ट वरती एक बिझनेस तुमचा अवलंबून आहे, रादर तुम्ही करू शकता. मगाशी जे ताईंनी सांगितलं तसं मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज म्हणजे MSME यांच्या माध्यमातून आपण 20 जण समजा एकत्र आलो, 20 महिला किंवा पुरुष एकत्र आलो तर 20 लोकांनी एकत्र येऊन एक प्रकारचा व्यवसाय करू शकतो. मग त्याच्यामध्ये मुद्दाम मी उदाहरण देईन की नागपूरचं संत्री नागपूरमध्ये खूप होतात त्यामुळे तिथे संत्र्याचं क्लस्टर आहे. MSME तर्फे क्लस्टर डेव्हलपमेंट ही एक योजना आहे आणि या क्लस्टरच्या माध्यमातून ऑरेंज जिथे बनतं त्या नागपूरमध्ये क्लस्टर झालंय, ते ऑरेंजचं क्लस्टर झालंय. त्याचप्रमाणे आपल्या रत्नागिरीमध्ये याच अमर देसाईने स्वतः सगळ्या आंब्याच्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांनी आंबा क्लस्टर केलेलं आहे. आणि त्यामुळे मी म्हणेन की हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारची क्लस्टर्स जिथे ज्या गोष्टी बनतात ते तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये फूड प्रोसेसिंगमध्ये आपल्याला मदतीचा हात स्मिताताई आणि आमचा निलेश नक्कीच देईल. कुठल्याही प्रकारची फूड प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही पॅक करता तेव्हा त्याच्यावरती MRP ची गरज असते, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, डेट ऑफ एक्सपायरी आणि त्याच्यामध्ये FSSAI म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड हा जो FSSAI चा नंबर आहे हा ऑनलाईन मिळतो, कुठेही जायची गरज नाही. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या कारण या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही उद्योगिनीच्या युट्यूब चॅनलवरती आणलेलं आहे. त्याचप्रमाणे योग्य नियोजन आणि प्लॅनिंग आणि इच्छाशक्ती मेहनत जिद्द या सगळ्या गुणांवरती तुम्ही आंब्याचा व्यवसाय नक्की करू शकाल. जिद्द तुमची साथ आमची आम्ही उद्योगिनी हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि आत्ता साजिरी जे आपलं दुकान आहे पार्ल्यामध्ये त्या पार्ल्यातल्याच आमच्या सगळ्या उद्योगिनी एकत्र आल्या आणि तिथे आमच्या पार्ल्यातल्या उद्योगिनींनी मिळून अगदी घरपोच डिलिव्हरी, कारण आता या पॅन्डेमिकमध्ये इतकी परिस्थिती वाईट आहे तुम्ही घराबाहेर जाऊ शकत नाही, म्हणून गौरी टिकले आणि सोनाली देशमुख या दोघी तिथल्या लीडर आहेत आणि या दोघी एकत्र येऊन तुमचा जो प्रॉडक्ट तुम्ही बनवता तो घरबसल्या उद्योग तुम्ही त्यांना द्या, त्या घरपोच डिलिव्हरी करतील. त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे जसं गुढीपाडव्याला आपण आंबा सुरू करतो तसं बेसिकली अक्षय तृतीयेला आंबा भरपूर बाजारात येतो आणि म्हणून पुण्याच्या मंदार देसाई यांनी दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आंब्याची आरास केलेली होती. कित्येक वर्ष तो ती आरास करतोय आणि त्या आरासेनंतर दुसऱ्या दिवशी लोकांना तो प्रसाद म्हणून वाटला जातो. इव्हन आम्ही उद्योगिनीतर्फे इथे शिवाजी पार्कला
आम्ही जे उद्यान गणेश गणपती आहे तिथे सुद्धा 3 वर्ष आम्ही आंब्याची आरास अक्षय तृतीयेला केली होती. आता आंबा खाताना त्याचे फायदे आणि तोटे हे पण महत्वाचे आहेत. मी तर म्हणेन आंब्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते, चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या असतात ना त्या सुद्धा आंब्यामुळे कमी होतात, तुकतुकी येते चेहऱ्याला. नंतर वेगवेगळ्या वेन्स, टिश्यूज, स्नायू हे मजबूत आंब्यामुळे होतात आणि शरीर आतून आंब्यामुळे स्वच्छ होतं. B6 विटॅमिन मुळे आपण हार्ट अटॅक सुद्धा कमी, म्हणजे ज्यांना यायचा असेल त्यांनी आंबा खायला काहीच हरकत नाही, त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका सुद्धा कमी होतो. आंब्यामध्ये फायबर्स भरपूर असतात त्यामुळे पोट साफ होते. आंब्यात ए विटॅमिन असतं, B6 असतं, त्याचप्रमाणे कॉपर, पोटॅशियम हे घटक असतात जे तब्येतीला उत्तम. आंब्यात साखर असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हात जेव्हा आपण थकतो ना त्यावेळेला आपण समजा आंबा खाल्ला तर आपल्याला छान शक्ती येते. जेव्हा उन्हाळ्यात बघा आपल्याला जेवायचा सुद्धा कंटाळा येतो, तेव्हा एक आंब्याची फोड जरी बरोबर असली ना तरी आपलं जेवण अगदी छान होतं. त्याचप्रमाणे मी तर म्हणेन रोज एक आंबा खाल्ला तर ब्लड शुगर वाल्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम नाही हे एका डॉक्टरनी सांगितलंय. रोज एक आंबा खा, काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट नॅचरल शुगर तुमच्याकडे येते. नंतर आंबा पिकवताना नेहमी गवतामध्ये म्हणजे घरीच त्याचा आडी घालून पिकवावी. केमिकलचा वापर करून बाजारामध्ये आंबे येतात तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होतो. मी तर म्हणेन नेहमीच अतिसेवनाने आपली तब्येत खराब होते. त्यामुळे निसर्गाने ज्या ज्या सीझनला जी जी फळं निर्माण केली आहेत त्याचं योग्य प्रकारे सेवन केल्यास कधीच आपल्याला त्रास होणार नाही. आंब्याची डाळी आपण पूजेत वापरतो, झेंडूच्या तोरणातही आंब्याच्या डाळीचा पानांचा आपण उपयोग करतो. आंबा हा परदेशात खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो आणि त्याच्यामध्ये मी सांगेन की जपान मधले टायझो नावाचे एक जपानी उद्योजक आहेत जे मोठ्या प्रमाणात आंब्याचे प्रॉडक्ट्स घेऊन जातात. नंतर त्याचप्रमाणे मी मुद्दाम एक नाव घेते, आपल्या इंग्लंडमध्ये प्रसाद आणि मृणाल कुलकर्णी नावाचं दाम्पत्य आहे जे खरोखर मृणालनी घरबसल्या उद्योग म्हणून पहिला सुरुवात केलं. आता तिच्याकडे 50 बिग ब्रँड्स आहेत, तिच्याकडे चितळे बंधू आहेत, देसाई बंधू आहेत, गोरे बंधू आहेत, सगळे बिग ब्रँड्स आमच्या प्रसाद आणि मृणाल कुलकर्णीकडे आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा हे वेगवेगळे बाय प्रॉडक्ट्स तुम्ही विकायला सुरुवात केली तर तुम्हाला सुद्धा एक्सपोर्ट मध्ये इंटरेस्ट असेल तर आम्हाला अवश्य कॉन्टॅक्ट करा. मी तर म्हणेन की आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही आंबा देशात आणि परदेशात देतोच, परंतु आता जसं ताईंनी सांगितलं तसं 20 तारखेला आम्ही गरजे मराठी नावाची संघटना आहे, त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत अनिल गानू, जे ऑल ओव्हर द वर्ल्ड आपल्या मराठी लोकांसाठी काम करतात. आणि नुसती उद्योजकता नाही तर वेग अगदी त्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान पण मिळेल. तर तुम्ही 20 तारखेला अवश्य या, मी ताईंना पाठवते. फक्त जाता जाता एक सांगते, स्वामी स्वरूपानंदांच्या आशीर्वादामुळे मी माझा व्यवसाय करू शकले. स्वामींनी काय सांगितलंय माहितीये, माणसाने प्राप्त परिस्थितीला खंबीरपणे, शांतपणे आणि धीराने तोंड द्यायला शिकलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट ही की ईश्वर करतो ते आपल्या बऱ्यासाठीच अशी पूर्ण धारणा पाहिजे. त्यासाठी परमेश्वर आपल्याला प्रेरणा देईल आणि तसंच आपल्याला पुढे जायचंय. म्हणून मी सांगते की तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मिनलताई, आपल्यामुळे आम्हाला आंब्याविषयी खूप छान माहिती मिळाली. आंब्याचे उपयोग, आंब्यापासून करणारे व्यवसाय, छान माहिती मिळाली. आम्ही उद्योगिनीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.